चाहे मेरे साथ गलत हो रहा है या झूठा केस बना है मुझे मालूम है, फिर भी मैं एजेंसी के सामने जाकर मेरी बात करता हूँ। इस बार भी जाऊँगा, लेकिन अभी तो फिलहाल पार्लियामेंट चल रहा है, मैं समय मांगा। आपने एक्सटेंशन मांगा है जी, या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये घडामोडीमध्ये नक्कीच मला अशा प्रकारचे एक समन्स येईल हे महाराष्ट्राला आणि देशाला एक अपेक्षा होतीच, मला तर होती, त्यानुसार ते समन्स मला आलंय। ते काय मी अद्याप पाहिलं नाही, कारण मी दिल्लीत आहे, या घडामोडीमध्ये व्यस्त आहे आणि व्यस्तच राहीन। पार्लियामेंट सुरू आहे, त्याच्यामुळे एखादी पुढली तारीख पार्लियामेंट संपल्यावरती द्यावी असं आमचे वकील विनंती करतील। अशा प्रकारचं जेव्हा जेव्हा मला समन्स किंवा वॉरंट आलेलं आहे केंद्रीय तपास यंत्रणाकडून, तेव्हा मी या देशाचा एक नागरिक म्हणून, खासदार म्हणून माझं कर्तव्य समजतो की त्या एजन्सीचा आदर करणं, जरी मला वाटत असेल किंवा लोकांना वाटत असेल हे चुकीचं आहे, हे राजकीय दबावापोटी होत आहे किंवा या राजकीय घडामोडीचा एक भाग म्हणून होत आहे, तरीही मी या यंत्रणापुढे त्यांना जी जी माहिती हवी असते ती देण्यासाठी उपलब्ध असतो, यावेळेलाही जाईल। मला अडचण काल रात्री लोकसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आणि गटर येथे राहुल शिवाय, ठीक आहे, त्याच्यावरती आता तांत्रिक आणि कायदेशीर लढाई सुरू राहील, फारच घाई असते अशा वेळेला, इतर वेळी निर्णय होत नाहीत, पण एखादा पक्ष आपल्या विरोधातला फुटतोय किंवा फोडला गेलाय या आनंदापोटी असे निर्णय घेतले जातात। मग त्याच्यावरच समजून जा, आमच्या पत्रावरती कोणती कारवाई नाही, साधं उत्तर नाही, आणि फुटीर गटाला ताबडतोब मान्यता दिली जाते, त्याच्यातूनच लोकसभेचं कामकाज किंवा संसदेचं कामकाज कोणत्या पातळीवर चालू आहे हे आपल्याला समजलं असेल। दोन महत्त्वाच्या सुनावण्या आहेत, महाराष्ट्र दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष आहे, आमचंही लक्ष आहे, सुनावणी सुरू होईल, आज निर्णय येण्याची शक्यता मला वाटत नाही, आमचे लक्ष आहे। आम्हाला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला सगळ्यांना न्याय मिळेल, लोकशाही जिवंत आहे आणि लोकशाहीची इतक्या उघडपणे हत्या कोणी करू शकणार नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे। कारण ज्या पद्धतीनं कायदा आणि घटनेची पायमल्ली करून फुटीर गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न होतो आहे, पक्षांतरबद्धी कायद्याचे नियम आहेत, जे काही नियम आहेत त्याचे पालन केलं जात नाही आहे, आणि म्हणून आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली। या देशाच्या लोकशाहीला त्या एकमेव आशेचा किरण म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश। संसदेच्या की फुटीरगड चंद्रावर सुद्धा कार्यालय स्थापन करेल एवढे हवेत आहेत, त्यांना शिवसेना भवनाचा ताबा हवा आहे, त्यांना मातुश्रीचा ताबा हवा आहे, त्यांना सामनाचा ताबा हवा आहे, बरं का? अशा तऱ्हेने एक दिवस ते जो बायडनचं घर पण ताब्यात घेतील, टेंट डाऊनिंग स्ट्रीटला जातील, तिथे ताबा घेतील, कारण एवढा मोठा पक्ष आहे त्यांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ पक्ष हा आमचाच आहे, किंबहुना बाळासाहेब ठाकरे यांना आम्हीच पक्षात आणलं आहे, असं आता हे सांगायला कमी करणार नाही। उद्धव ठाकरे यांना आम्हीच पक्षप्रमुख केलं, आता काही होऊ शकते महाराष्ट्रात, देशात ज्या प्रकारची लोकशाही ते चित्र तुम्हाला दिसत आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही विचार करू शकत नाही। त्यांनी जी काय लढाई लढायची ते लढू द्या, हे सगळे जे काल 12 खासदारांचा गट कुटीर गट भाजपच्या प्रेरणेनं आम्हाला सोडून गेला, ते कालपर्यंत आमचे सहकारी होते, आमचे मित्र होते, आणि आजही मी त्यांना माझे सहकारी मानतो, मित्र मानतो, कोणत्या मजबुरीतून त्यांनी आम्हाला सोडलं हे आम्हाला माहिती आहे, त्यामागे राजकीय कारण अजिबात नाही,
तो त्यांनाही माहिती. प्रत्येकाची एक वेगळी मजबुरी आहे, वेगळं कारण आहे. बाकी हिंदुत्व युती हे तोंडी लावायला सतत सुरू आहे. माझे पक्षप्रमुख आहेत, माझे नेते आहेत. इकडल्या घडामोडींवर त्यांना माहिती देणं आणि त्यांच्याकडून सूचना घेणं हे सातत्यानं सुरू आहे. रावसाहेब, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुलाखतीत असं म्हटलं की 2019 जो फॉर्म्युला ठरला होता, ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला असताना असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. आपण जर हॉटेल ब्ल्यू सी वरळीच्या पत्रकार परिषदेत सन्माननीय अमित शहा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं निवेदन ऐकलं असेल तर रावसाहेब दानवे हे कुठेतरी पाताळात फिरत आहेत, त्यातून पृथ्वीवर यायचे आहेत, एवढंच मला सांगावं लागेल. स्वतः अमित शहा यांच्या संमतीनं त्या पत्रकार परिषदेमध्ये आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की भविष्यातला शिवसेना भाजपमधला फॉर्म्युला हा 50-50% सत्ता वाटपाचा आहे. त्यांना जर दानवे साहेब माझ्या बाजूलाच राहतात, इकडे जवळच आहेत, त्यांना ती क्लिप आहे तर पाठवतो, माझ्याकडे संपूर्ण ती क्लिप आहे, त्यांना पाठवतो. कदाचित त्यावेळेस त्यांना विश्वासात घेतलं नसेल. आणखी एक त्यांचं असं विधान होतं की सध्याचं जे महाभारत घडतं आहे ते संजय राऊतांमुळे घडतंय, शिवसेना भाजप युती संजय राऊतांमुळे तुटली आणि आमदार खासदार संजय राऊतांमुळे शिंदे गटात गेले, उठाव केलेले आमदार आणि खासदार हेच सांगतात. 2014 संजय राऊत कुठे होते जेव्हा भारतीय जनता पक्षाने युती तोडली? तेव्हा संजय राऊत त्या चित्रामध्ये कुठे होते? 2019 भारतीय जनता पक्षानं दिलेला शब्द तोडला उद्धव ठाकरेंना, तेव्हा संजय राऊत कुठे होते याचं उत्तर त्यांनी द्यावं. 2014 ते 2019 या काळात घडलेल्या घटनांना जबाबदार कोण आहे? उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर, शिवसेनेवर ज्या प्रकारची शिवराळ चिखलफेक भाजपाकडून झाली त्याला संजय राऊत जबाबदार आहेत का? रावसाहेब दानवे हे जालन्याचे खासदार आज आहेत, 2024 असतील की नाही या भ्रमिष्ठ अवस्थेत ते आहेत आणि म्हणून त्यांना असे काहीतरी विषय सुचत आहे. बघा, त्यांच्या आरोपांना आणि त्यांच्या चिखलफिकेला काही अर्थ नाही. मी तुम्हाला म्हणतो की कालपर्यंत आमचे सहकारी होते, आमचे मित्र होते आणि मी आजही त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची अशी टिप्पणी करणार नाही, कारण त्यांची मजबुरी मला माहिती आहे. रावसाहेब, तुम्ही ज्यांना पक्षातून काढतात म्हणजे पक्ष नेतृत्व, ज्यांना आता बंडखोरी असेल किंवा काय, अनेक नेत्यांना काढल्या, पदाधिकाऱ्यांना काढल्या, पण एकनाथ शिंदे त्यांचं पुनर्वसन करतायत, त्यांना नेतेपदी आणि हो बरोबर आहे पदांवर नेमणूक केली. देशभरामध्ये जेव्हा पक्ष फोडण्यात आले तेव्हा फुटीर गटानं अशाच नेत्यांना, हकलपट्टी केलेल्या नेत्यांनाच आपल्याकडे स्थान दिले. आणि आपण पाहिलं असेल जे म्हणतात आमची शिवसेना खरी, त्यातले बरेच लोक राजीनामा देताना शिवसेनेचा काय म्हणत आहे, मी शिवसेनेतून बाहेर पडतो, म्हणजे शिवसेना आहे ना मूळ, हे गोंधळलेल्या मनस्थितीचं लक्षण आहे. आणि ही गोंधळ हा गोंधळ असाच काही काळ राहील, पण महाराष्ट्राची जनता गोंधळलेली नाही. चला आप बोलिया. देखिए, असली नकली का मामला ही नहीं, ये शिवसेना बालासाहेब ठाकरे जी की है. अब ये नकली वाले जो है हमसे टूटे हुए फूटे हुए लोग, वो ये भी कह सकते हैं कि बालासाहेब ठाकरे जी को हमने ही पार्टी में लाया था, ये भी बोल सकते, कुछ भी बोल सकते हैं लोग, या उद्धव ठाकरे को हमने ही शिवसेना प्रमुख बनाया है. तो ऐसी बातों पर ध्यान नहीं देना ये उचित है. उनके मन की अवस्था हम समझ सकते हैं, कानून हमारे साथ है, नियम हमारे साथ है, तो हमें पूरा विश्वास है देश के सर्वोच्च न्यायालय में, सुप्रीम कोर्ट में हमें न्याय मिलेगा. इस देश का लोकतंत्र अभी मरा नहीं है, जिंदा है, ये हमारे मुख्य न्यायाधीश देश को दिखा देंगे. देखिए मैं हमेशा केंद्रीय जांच एजेंसी की जो कार्रवाई होती है जरूर हम उसके ऊपर बात करते हैं, लेकिन अब ये मामला न्यायालय में है, मैं उसके ऊपर बात नहीं करूँगा. सर, राहुल शिवाले ने तो दावा किया है कि उद्धव ठाकरे जो है वो
ठीक है, कौन क्या दावा करता है उसके ऊपर अपने जाना चाहिए। 2014 में अलायंस हमने नहीं तोड़ा है बीजेपी के साथ, उसके ऊपर ये लोग बात नहीं करते। 2014 में बीजेपी ने अलायंस तोड़ा है शिवसेना के साथ, 2019 में भी हमने नहीं तोड़ा है। भारतीय जनता पार्टी की वो चाल थी कि हमें दूर करे, तब ये सभी लोग जो बारह छोड़ कर गए मुंह पर पट्टी बांधकर चुप बैठे और आप बात कर रहे। संजय पांडे नंतर आता संजय राऊत आहेत असं काही क्रिएट सोमायनी केले कोणी काही करू द्या। दुनिया सत्याची आहे, सत्यमेव जयते ह्या देशाचे विरुद्ध वाक्य आहे। खोट्या प्रकरणात जर मला कोणी तुरुंगात टाकणार असेल, मी पक्षाचं नेतृत्व करतोय म्हणून, तर माझी तयारी आहे। सर, एकच प्रश्न आहे की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 12 खासदार शिवसेनेचे जे मला माहिती, शिवसेनेचा निर्णय जो होईल त्यानुसार आम्ही मतदान करू। आणि शिवसेनेचा निर्णय झालाय, कुठला फुटीर गट वगैरे या गोष्टीमध्ये प्रश्न मी विचारते, तो चुकी जाय। शिवसेना ही शिवसेना आहे, पाहू आम्ही काय करायचे। धन्यवाद। संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केलेला आहे आणि शिंदेगड यापुढे कोणतेही दावे, चमत्कारिक दावे करू शकतो। उद्या बाळासाहेब ठाकरेंना आपणच शिवसेनेत आणलं, उद्धव ठाकरेंना आपणच पक्षप्रमुख केलं, अशा स्वरूपाचा दावासुद्धा केला जाऊ शकतो, अशा शब्दात त्यांनी या दाव्यांची खिल्ली उडवली आहे।